नमस्कार मित्रांनो आपले नवीन ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ऍग्रीकल्चरची आपली जी सेपरेट बॅच असणार आहे जी ऑनलाईनची बॅच चोवीस तारखेला आपले सुरू होतात त्याच्याबरोबर ॲग्रिकल्चर पण असणारे चोवीस तारखेपासून ही ऑनलाईन बॅच स्टार्ट होते आणि जी ऑफलाईन सुरू झाली जस्ट आत्ता सात तारखेला आपली ऑफलाईन बॅच सुरू झाली तर याच्यामध्ये पहा पहिला अगोदर बॅच आपल्याला बॅचबद्दल माहिती सांगण्याच्या अगोदर की आपलं नेमकी काय काय रिझल्ट भेटलेले आहेत तर या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत कारण ज्यावेळेस आपण एखाद्या क्लासला ॲडमिशन घेतो त्याच्यामध्ये आपल्याला नेमकी कोणकोणते रिझल्ट इथून मागं भेटलेले आहेत हे सुद्धा महत्वाचं असतंय त्याच्यामध्ये पा, पहा हे पाठीमागच्या वर्षीचं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नाबार्डमध्ये आपले काही मुलं जॉईन झालेले आहेत त्याच्यानंतर एफ सी असेल त्याच्यानंतर आर सी एफ असेल त्याच्यानंतर सी सी आय असेल आता सर तुम्ही तर ऍग्रिकल्चरमध्ये फक्त आणि फक्त आम्हाला तर माहिती आहे की ए एफ ओ फक्त एफ ओ आपण याच्याच पाठीमागं लागतो पण एफ ओ व्यतिरिक्त आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठ्या सुवर्ण संधी असतात वर्षभरामध्ये त्याच्याकडे जर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपण इथपर्यंत जाऊ शकतो किंवा ओ व्यतिरिक्त आपण पोस्ट मिळवू शकतो तर हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांनी फक्त एएफो एफ ओ न ना करता नाबार्ड सारखे अतिशय चांगल्या अशा बँकमध्ये त्यांनी पोस्ट मिळवल्या त्याच्यानंतर आय असेल कारण एफ ओ आणि एफ सी आय असेल नाबार्ड असेल यांचे पेमेंट बऱ्यापैकी सेम असल्यासारखे नाबार्डचं से 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 तर त्याच्यापेक्षा जास्त आहे परंतु आय असेल कॉटन कॉर्पोरेशन असेल आर सी एफचं सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हे पगार सुद्धा जास्त भेटतो त्याच्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित असा जॉब भेटतो की ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की बऱ्यापैकी बँकेमध्ये प्रेशर असतो तसा प्रेशर आपल्याला एफ आय किंवा तुमच्या मध्ये आपल्याला दिसत नाही नाबार्डमध्ये दिसत नाही मग आपल्याला याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट असले पाहिजेत आपण फक्त एफचीच तयारी करून नाही घेत आपली जी बॅच असेल एकदम बेसिक पासून ते हाय लेवलपर्यंत चालते तुम्ही कुठल्याही मुलावरच्या ज्यांनी आपल्याकडे बॅच केली असेल की त्यांच्यामध्ये एक समान असं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसल ते म्हणजे काय एकदम बेसिक पासून तुम्हाला हाय लेवलपर्यंत शिकवलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट वेगवेगळ्या याच्यामध्ये आपले रिझल्ट आहेत त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठा रिझल्ट तो म्हणजे आर आर बी स्केल टू म्हणजे काय आर आर बी स्केल टू की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास एकशे तेहतीस जागा होत्या त्याच्यातले जवळपास आपले तीस मुलं इथे एकवीस मुलांचा फोटो आहे काही कारणास्तव आपल्याला तीस मुलांचे फोटो लावता आले नाही पण तीसच्या आसपास आपले मुलं म्हणजे इंडियात जेवढ्या जागा आहेत त्याच्यापैकी आपल्याला तीस मुलं आपली झालेली आहेत हे लक्षात ठेवा या वर्षी स्केल टू मध्ये त्याच्यामुळे हे बाकीच्या ज्या एक्झाम्स असतील त्याही एक्झाम आपल्याकडून टार्गेट केल्या जातात आणि दुसरं म्हणजे पर्सनल असं त्याच्यानंतर व्यवस्थित असं लक्ष त्यांच्याकडे दिलं जातं कारण मेहनत करून घ्यावं लागते ऍग्रीकल्चरच्या मुलांकडून विनाकारण आपण नुसते ऍडमिशन झाले याच्यावरती डिपेंड नाही तुम्ही कोणालाही विचारा किती मेहनत आपण करून घेतो मुलांकडून कारण पर्सनली त्या गोष्टीमध्ये लक्ष असते आपल्याला जे मुलं आले त्याच्यावरती मेहनत करावी लागते कारण जे ऍग्रीकल्चरचे मुलं असतील त्यांच्यामध्ये एक फक्त थोडासा प्रॉब्लेम असा असतो मेहनत करण्याची तयारी खूप असते पण होतं काय त्यांना योग्य डायरेक्शन किंवा फॉर्म बाबांनो हे फॉर्म भरा आपण सीसीआयचे फॉर्म भरत नव्हतो मान्य याच्यातून दोन तीन मुलं सिलेक्ट झाले परंतु सी सी फॉर्म सुद्धा भरत नव्हते मुला आपण इथून बस करून त्यांना मुंबईला पाठवलं की नाही बाबा फक्त फोर डिपेंड न राहता आपण वेगवेगळ्या एक्झामला सुद्धा टार्गेट केलं पाहिजे आज निदान त्या पन्नास जण पाठवलं त्याच्यातून निदान दोन जण तरी झाले आर सी एफ मध्ये पण तेच आर सी एफ मध्ये पण फॉर्म भरत नव्हते तर आपण फॉर्म भरून घेतले की नाही बाबांनो फॉर्म भरा जेणेकरून आपल्याला नोकरी महत्वाची आहे ती मग एफ ओ असू द्या नाबार्ड असू द्या आर सी एफ असू द्या सी सी आयुद्या असे जे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज भेटतात त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यासाठी पहिला फॉर्म भराव लागतो ते आपण तिथपासून आपण त्यांच्या पाठीमागं पुश करत असतो की बाबांनो फक्त एफ ओच्या न लागता आपण बाकीच्या ऍग्रिकल्चर रिलेटेड सुद्धा एक्झाम पास होऊ शकतो आपल्या एएफओच्या अभ्यासाच्या जीवावरती म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस करतो आता ही बॅच तर लॉन्च होते परंतु ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस फक्त आपल्याला ए एफ ओ एफ ओ न करता आपण ऑदर एक्झाम सुद्धा टार्गेट करू शकतो तर या सगळ्या गोष्टी होत्या रिझल्टबद्दलच्या हे स्किल टूचा चा रिझल्ट आहे त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या जे काही ऑर्गनायझेशन असतील आपल्या गव्हर्नमेंटच्या नाबार्ड असेल एफ सी आय असल त्याच्यानंतर सी सी आय असेल त्याच्यानंतर आर सी एफ असेल असे ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये संकल्पचे चे, चे मुलं आपल्याला दिसलेले आहेत पहा पुढे गेल्यानंतर पहा बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि त्याच्यानंतर ऑफलाईन बॅच दोन्ही बॅच आपण लवकर स्टार्ट करतो याचं कारण असं कारण पाठीमागच्या वर्षी आपण पहा बॅच जवळपास मे मध्ये सुरू केली मेच्या एकदम स्टार्टिंगला दोन मेच्या आसपास आपण सिलेबस जवळपास नोव्हेंबर एंडिंगला संपवलेला होता याचं कारण असं की आपला सिलेबस राहिला नाही पाहिजे याच्यासाठी आपण बॅच लवकर लाँच करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण शेवट शेवट घाई करत नाही याचं कारणच आहे की लवकर बॅच जर सुरू केली तर तुम्हाला तितका वेळ भेटतो व्यवस्थित वे प्रिपरेशन होतं म्हणून आपण बॅच लवकर लाँच करतोय कारण यावर्षी पेपर जवळपास तुमचा नऊ नौ नोव्हेंबरलाच पेपर आहे प्री एक्झाम नऊ नौ नोव्हेंबरला नौ त्याच्यानंतर जे काय तुमचे ऍग्रीकल्चर ओसाठी हो नऊ नौ नोव्हेंबरला नौ प्री असेल त्याच्यानंतर एक ऑगस्टलाच तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला एक ऑगस्टपर्यंत पूर्णपणे प्रिपेअर असलं पाहिजे पेपरसाठी म्हणून आपण बॅच जी लॉन्च करतोय ती जी ॲग्रिकल्चरची बॅच असेल ऑनलाईन ती चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून ही बॅच लॉन्च होते त्याच्यानंतर याची फी किती असणार आहे सर तर याची फी चार हजार प्लस जी एस टी असणार आहे त्याच्यानंतर पा याची व्हॅलिडिटी बारा महिने असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आय प्रथम ऍप डाउनलोड करावं लागेल आय प्रथम ऍप वरती गेल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला दिसत ऍग्रिकल्चर सेक्शन मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कंटेंट पण दिसेल की ते पाहून तुम्ही ऍडमिशन घ्या विनाकारण ऍडमिशन घेऊ नका तुम्ही जर त्याच्यावरती जर कंटेंट पाहिल्यानंतर तुम्हाला जर विश्वास वाटत असेल तरच तुम्ही ऍडमिशन घ्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण कंटेंट बनवतो ते कंटेंट कुठलंही कॉपी पेस्ट नाहीये आपण स्वतः त्या गोष्टीत लक्ष घालून त्या कंटेंट काढलेलं आहे रेफरन्स बुकचं यूज करून कंटेंट काढलेलं आहे त्याच्यामुळं कंटेंट आपलं सगळ्यांपेक्षा वेगळं असते त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार तर ई बुक भेटणार त्याच्यानंतर मेजर आणि मायनर सब्जेक्ट करंट अफेअर्स आणि आपण जे करंट अफेअर्स घेतो ते स्टार्टिंग पासून घेतो म्हणजे आपल्याला नंतर शेवट शेवट लोड येत नाही म्हणून आपण करंट अफेअर्स त्याच्यामध्ये ज्या दिवशी आलं त्याच दिवशी आपण कवर करतो मेन सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट बऱ्यापैकी आपले कवर होतात दोन किंवा तीन सब्जेक्ट जर सोडले तर सगळे सब्जेक्ट मी स्वतः शिकवतोय असं नाही का आपण इथं टीचर वेगळे वेगळे ठेवलेले आहेत मी स्वतः जवळपास आपल्याला जवळपास तेरा चौदा सब्जेक्ट आहेत याच्यापैकी दोन किंवा तीन सब्जेक्ट जर सोडले तर सगळे सब्जेक्ट मी स्वतः कवर करतोय त्याच्यामुळं असं नाही की आपण इथं टीचर आणलेले आहेत आणि टीचरला दुसऱ्यांना शिकवायला लावलेलं असं होत नाही आणि सगळ्या सिलेबस संपवण्याची जबाबदारी माझी कारण मी सुट्ट्या देत नाही आपलं डेली एक फक्त एकच तास लेक्चर होतं एक किंवा दीड तास याच्यामध्ये कुठलाही टाइमपास होत नाही लेक्चरला आल्यानंतर पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त लेक्चर होईल टाइमपास होत नाही कारण आपल्याला सिलेबस संपवायचं आहे आपल्याला पोस्ट मिळवायचे म्हटल्यानंतर आपल्याला तेवढं हार्डवर्क करावं लागणार आहे पुढे गेल्यानंतर पा मायनर सब्जेक्ट असतील ते पण कव्हर केले जातील आपले विकली टॉपिक वाईज टेस्ट होत्यात ज्यांनी ज्यांनी आपली बॅच घेतली असेल त्यांना सगळ्यांना माहिती ऑफलाईन असेल तर त्यांना पर्टिक्युलरली ऑफलाईन वाल्यांना जास्त माहित असेल याचं कारण असं जेवढा वीकमध्ये आपलं काय होतं सिलेबस होत तेवढ्या आपण काय करतो वीकली टॉपिक वाईज टेस्ट घेतो आणि याच्यामध्ये आपल्याला मार्क पडले पाहिजेत याच्यामध्ये खूप स्ट्रिक्टपणे आपली जी काय असेल एक्झाम ती एक्झाम इथं जशी आपली एफ ची एक्झाम होती तशा पद्धतीने एकदम स्ट्रिक्ट वातावरणात आपले वीकले टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा होतात पुढे गेल्यानंतर सब्जेक्ट वाईज फुल लेन हे जे महिन्याच्या शेवट शेवट सुद्धा आपले टेस्ट होत्या वीकली सुद्धा होतं टेलिग्राम सेशन जे काही आपलं चॅनल आहे पहा टेलिग्राम संकल्प ऍग्रिकल्चर या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही पाहू शकतात की वेगवेगळे टेलिग्रामचे सेशन पण घेतले जातात हे चॅनल आहे याच्यावरती तुम्ही कंटेंट वगैरे या सगळ्या गोष्टी पाहू शकतात ऑनलाईन डाऊट क्लिअर फॅकल्टी सुद्धा आहे आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने आपण सुद्धा डाऊट क्लिअर करू शकतो आणि पर्सनल काउन्सलिंग तुम्ही कधीही कॉल करा ऍग्रिकल्चरच्या बाबतीत कुठलाही डाऊट असला तरी सुद्धा तिथं सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याच्यानंतर पा ऑफलाईन जी बॅच आहे ऑफलाईन ही ऑफलाईन बॅच आत्ता जस्ट सुरू झालेली ज्या मुलांना शक्य असेल त्यांनी ऑफलाईनलाच आहे याचं कारण असं ऑफलाईनला असल्यानंतर समोरासमोर आपण असतो त्याच्यामुळं तुमचा आणि आमचा कॉन्टॅक्ट असल्यामुळं तुमच्यावर पर्सनल लक्ष राहतं की नेमकी तुम्ही करताय काय तर ही ऑफलाईन बॅच आपली सात जानेवारीला स्टार्ट झालेली परंतु आपले थोडे टॉपिक झालेले एक पाच सहा टॉपिक झालेले असतील या टॉपिकमध्ये सहा टॉपिक तुम्ही नंतरही कवर करू शकतात परंतु जर यायचं असेल तुम्हाला ऑफलाईनला जर समजा इथं येणं शक्य असेल तर सात जानेवारीला जी बॅच सुरू झालेली ऑफलाईनची ॲग्रिकल्चरली पर्टिक्युलरली तरी तुम्ही इथं ॲडमिशन घेऊ शकता ऑफलाईनला याच्यामध्ये सुद्धा मेजर मायनर आणि करंट अफेअर्स हे कव्हर केलं जातं वीकली टेस्ट याचे जशा प्रकारे ऑनलाईनला होते तसेच ऑफलाईनला पण होते सब्जेक्ट वाईज फुल लेंड टेस्ट होत्या आपल्या स्टडी मटेरियल तुम्हाला प्रत्येक नोट्स दिली जाते की ज्याच्यामध्ये तुमचं लेक्चर झालं त्याच्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियल भेटतं ग्रुप डिस्कशनसाठी आपला टेलिग्राम पण आहे आणि त्याच्यानंतर आपण फिजिकली बसून सुद्धा इथे ग्रुप डिस्कशन करतो त्याच्यानंतर डाउट क्लिअरिंगसाठी मी आहे पर्सनल काउनिंग काउन्सलिंगसाठी सुद्धा आहे याची जी फी असेल तुम्हाला फक्त उद्या जी बॅच सुरू होते ती जनरल बँकिंग प्लस ए एफ ओ होते जर समजा फक्त तुम्हाला एएफओच करायची मला सर एग्रिकल्चरच पाहिजे ऑफलाईनला ऍडमिशन घ्यायचे तर पाच हजार प्लस जी एस टी ही फी असेल याची व्हॅलिडिटी असणार आहे बारा महिने याची व्हॅलिडिटी बारा महिने आणि जर तुम्हाला ऑनलाईनला ऍडमिशन करायचं असेल तर फीज आहे चार हजार प्लस जी एस टी ही उद्यापासून स्टार्ट होते चोवीस जानेवारीला आणि जी ऑफलाईन असेल ही ऑफलाईन बॅच जी सु स्टार्ट झालेली आहे ती सात जानेवारीला झालेली परंतु तुम्ही एड़्मी याला ऍडमिशन घेऊ शकता कारण एवढा सिलेबस आपला संपलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईनला जर तुम येणार असाल तर नक्की ऑफलाईनला आणि जर याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर माझा नंबर आहे पाहिजेत सत्तर एकाहत्तर बहात्तर सहासष्ट पासष्ट हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही कधीही फोन करू शकता त्याच्यानंतर आपलं एक टेलिग्राम आणि इन्स्टाचं एक चॅनल आहे पहा संकल्प ॲग्रिकल्चर याच्यावर सुद्धा तुम्ही व्हिजिट करून या सगळ्या बॅचबद्दल माहिती घेऊ शकतात तर ह्या होते सगळ्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्यांना ज्यांना ॲडमिशनमध्ये काही प्रॉब्लेम आलास तर या नंबरवरती फोन करू शकता धन्यवाद थँक्यू